आरसूळ शैक्षणिक संकुलाचा 11वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा, पत्रकारांचा स्नेही मेळावा घेऊन केला वर्धापन दिन साजरा। साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था अंतर्गत आरसूळ शैक्षणिक संकुलाचा 11वा वर्धापन दिन रविवार 28 ऑगस्ट 2022 रोजी तास येथे संपन्न झाला। त्या दिनाचे औचित्य साधून संकुलातर्फे अहोरात्र जनतेची सेवा करणारे व अहोरात्र राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटनांचे मुद्देसूद माहिती देणाऱ्या व सामाजिक बांधलकी निर्माण करणाऱ्या सर्व पत्रकार मित्रांच्या स्नेही मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय अनिरुद्धजी आडसूळ, उपाध्यक्ष माननीय विश्वनाथजी आडसूळ, प्राचार्य डॉक्टर प्रदीप एम पाटील व प्रमुख अतिथी माननीय दत्ताभाऊ पाचपुते, रमेश जेठे, संजय वायकर व्यासपीठावर होते। प्राचार्य डॉक्टर पाटील सर यांनी मागील 11 वर्षाचा आरसूळ शैक्षणिक संकुलाचा प्रवास प्रस्तावामध्ये मांडताना संस्थेमध्ये चालणाऱ्या दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे विविध स्किल डेव्हलपमेंट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीबद्दल विस्तृत माहिती दिली। तसेच भविष्यामध्ये शैक्षणिक दर्जा वाढविण्याचे व 80% विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे, 15% विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेऊन सरकारी नोकरीत किंवा हायर एज्युकेशनला जाण्यासाठी व 5% विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याचे आश्वासन दिले आहे। अध्यक्षीय भाषणात माननीय प्राध्यापक अनिरुद्धजी आडसूळ म्हणाले की आडसूळ हे एक रोपटे 2011 लावले होते। आज 11 वर्ष पूर्ण होत असताना वटवृक्ष होताना मला आनंद होत आहे। ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देऊन सामाजिक ऋण फेडण्याचा माझा मानस आहे। यासाठी सर्व कर्मचारी या ठिकाणी कार्य करीत असतात। तसेच पत्रकार बंधूंना भविष्यात संस्थेशी संलग्नित राहण्याची विनंती केली। यावेळी पत्रकार जयंत कुलकर्णी, प्रतीक एकशिंगे, साबिल सय्यद, साहिल सय्यद, रफिक शेख, नीरज चांगटे, सचिन गांधी, विनायक गुरसाळी, गणेश मराठे, अंकुश शिंदे, पीटर रणसिंग, गोष्णात बांदल, SU गायकवाड, रामचंद्र मंजुळे, देवीदास आंधळे, दौलत झावरे आदी पत्रकार उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन MBA विभाग प्रमुख प्राध्यापक सुहास पाखरे यांनी केले। प्राचार्य डॉक्टर प्रदीप एम पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक किशोर जाधव, प्राध्यापक रमेश गडाख, डॉक्टर साजिद खान, डॉक्टर दिनेश अडोकर, डॉक्टर हेमंत जाधव, डॉक्टर जैन ज्ञानकुमार, डॉक्टर विश्वजीत कांबळे, प्राध्यापक अभिषेक दौरे, प्राध्यापक स्नेहिल गायकवाड, प्राध्यापक प्रदीप गवळे, प्राध्यापक गजानन नाईक, प्राध्यापक सुनील कुमार आदींनी अतोनात प्रयत्न केले। ब्युरो रिपोर्ट, यूथ मीडिया, अहमदनगर। विश्वसनीय बातम्या, युवकांचे प्रश्न आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या यूथ 24 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस